नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर रेल्वे गेट वर वाहनधारकांची होत आहे गैरसोय मॅन्युअल लॉक खराब झाल्याने सुमारे एक तासाने उघडले गेट वाहनांची लागली रांग पाहूया सविस्तर बातमीपत्र प्रत्येक सोमवारी मॅन्युअल गेटचे टेस्टिंग असते इलेक्ट्रिक गेटला काही तांत्रिक अडचणी झाल्यानंतर मॅन्युअल गेटचा वापर केला जातो आज देखील मंडे टेस्टिंग करण्यासाठी अकरा वाजून आठ मिनिटाच्या दरम्यान इलेक्ट्रिक गेट आणि मॅन्युअल गेट या दोन्ही एकाच वेळी बंद करण्यात आल्या होत्या मात्र इलेक्ट्रिक गेट उघडले गेले त्यानंतर मॅन्युअल गेट उघडण्याचा प्रयत्न करत असताना लॉकमध्ये अडकल्याने गेट उघडत नव्हते हो त्यामुळे दोन्ही बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रांगच रांग लागली यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थीही अडकून बसले होते मोटरसायकल स्वारांनी वाटेने गेटच्या खालून रेल्वे रुळावरून शेतातून वाट काढीत ये जा करीत होते मात्र चारचाकी वाहने अडकून पडली कोथळी उमवला जाणाऱ्या बसची मात्र तारांबळ उडाली गेट उघडले नसल्याने पुन्हा बस जयसिंगपूर बस स्थानकाकडे रवाना झाली त्यानंतर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गेल्यानंतर मॅन्युअल गेटचे बॉक्स पाठीमागून खोलून लॉक निकामी करण्यात आले त्यानंतर मॅन्युअल गेट उघडल्यानंतर सर्वच वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास घेतला प्रत्येक सोमवारी मंडे टेस्टी म्हणून गेट झाकले जाते त्याप्रमाणे आज सोमवारी मॅन्युअल गेट बंद करण्यात आले मात्र मॅन्युअल गेट लॉकमध्ये अडकल्याने तासभर अडचणीला सामोरे जावे लागले कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून लॉक काढले डोक्यावर भर दुपारी ऊन आणि गेट बंद यामुळे दोन्ही बाजूने नागरिक संतप्त झाले होते या ठिकाणी हा प्रश्न वारंवार उद्भवत असून रेल्वे विभागाने तातडीने गेटमुळे होत असलेल्या अडचणीबाबत यावर उपाययोजना कराव्यात तसेच या करा तसे भागातील लोकप्रतिनिधींनी आमदार खासदार यांनीही तातडीने लक्ष घालून हजारो प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून हुसेन शेख